प्रॉब्लेम नंबर सेकंड काढा एकदा. सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त हे सुरुवातीला लेजरचे काय बॅलन्स दिलेले आहेत, बघू काय केले. हे स्टार्टिंगचे जे बॅलन्सेस आहेत ते आपल्याला लेजर पोस्टिंगच्या वेळेला गरजेचं आहे. आपण अगोदर जर्नल एंट्री बघू काय दिलंय प्रॉब्लेममध्ये. बघा, द फॉलोइंग बॅलन्सेस अपिअर्ड इन द लेजर ऑफ करण. करणचे लेजर्स दिलेले आहेत त्यांनी 1 जानेवारी 2018, जानेवारीच्या स्टार्टिंगला. म्हणजे आपण जे बॅलन्स ब्रॉट डाऊन करतो ना पुढच्या महिन्यातल्या पहिल्या तारखेला, तसं यांनी 31 डिसेंबरमधून जानेवारीमध्ये बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ कॅश अकाउंटला बॅलन्स ब्रॉट डाऊन, परचेस अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र. आता हे डेबिट बॅलन्स आहेत, याचा अर्थ डेबिटला ब्रॉट डाऊन झालं पाहिजे. डेबिट बॅलन्स आहे याचा अर्थ हे डेबिटला ब्रॉट डाऊन आहे. आपण ज्या वेळेला पोस्टिंग करू त्यावेळेला कळेल तुम्हाला आणखी. आणि क्रेडिट बॅलन्स कुठले आला आहे बोलू नका, आता लक्ष द्या. करंट कॅपिटल आणि सेल्सला क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रेडिट बॅलन्स आहे त्याला. ट्रान्झॅक्शन काय दिलेत, January 5th बॉट गुड्स फ्रॉम ऋषी 10,000. ऋषीकडून 10,000 गुड्स परचेस केला. बोला जर्नल एंट्री, परचेस अकाउंट डेबिट टू ऋषीज अकाउंट. ओके. ड्रीव म्हणजे काढले. फ्रॉम बँक 20,000 फॉर ऑफिस, 20,000 रुपये ऑफिससाठी काढले. आणि 6,000 फॉर सेल्फ यूज म्हणजे काय, म्हणजेच काय, ड्रॉइंग्स. काय जर्नल एंट्री होईल सांगा. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट, ऑफिस यूजसाठी काढले ते कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिटर्न गुड्स टू ऋषी, हा जो ऋषीकडून गुड्स परचेस केला होता तो रिटर्न केला त्याला, म्हणजे कुठला या परचेस रिटर्न. ऋषी इज रिसिवर, ऋषी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. आले का सगळेजण प्रॉब्लेममध्ये, बघ पटकन प्रॉब्लेम नंबर सेकंड काढ. भेटलं का, हां. त्यातलं ट्रान्झॅक्शन बघ, 19 तारखेचं कॅश परचेस 14,000. बोला, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 22, कॅश सेल्स 20,000, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. डिपॉझिटेड इन टू बँक 16,000, बँकेत 16,000 भरले, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं आता बँक ऑफ महाराष्ट्र दिले बघ आपल्याला त्यांनी, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र नाव आहे. आणि लास्ट एवढं काय अवघड नाही आहे, बघा काय दिलं आहे. इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक 7,000, बँकेने व्याज जमा केलं 7,000 रुपये ऑन आवर बिहाफ. आवर बिहाफचा अर्थ होतो आपल्या वतीने, आपल्या वतीने बँकेने 7,000 रुपये व्याज जमा केलं. कोणाकडूनही घ्यायचं असेल आपल्याला व्याज, तर आपण कलेक्ट करण्याच्या ऐवजी बँकेने आपल्या वतीने कलेक्ट केलं. काय एंट्री होईल थोडा विचार करा. बँकेत पैसे जमा होतील, बँक अकाउंट डेबिट, आणि कशाचे पैसे मिळाले, इंटरेस्टचे. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, ठीक आहे. किंवा इंटरेस्ट म्हटलं तरी फक्त काय अडचण नाही. आपण अगोदर जर्नल एंट्री करू January 2018. चला, तुम्ही कॉपी करू नका, अगोदर समजून घ्या. इन द बुक्स ऑफ काय दिलं आहे, करण. इन द बुक्स ऑफ करण, जर्नल एंट्रीज लेजर फोलिओ डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. जर्नल एंट्री 2018 January 5th. बॉट गुड्स फ्रॉम ऋषी 10,000. बोला जर्नल एंट्री, परचेस अकाउंट डेबिट टू ऋषीज अकाउंट. बॉट म्हणजेच परचेस. बॉट जरी म्हणलं तरी आपण परचेस अकाउंटच लिहिणार, परचेस अकाउंट डेबिट टू ऋषीज अकाउंट. बिंग गुड बॉट गुड्स फ्रॉम ऋषी किंवा परचेस गुड्स म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. बॉट गुड्स फ्रॉम ऋषी, ओके. आपल्याला बनवायला काय लावलं होतं ते वाचलंच नाही. एकदा बघा ना काय सांगितलं. पास जर्नल एंट्रीज, प्रिपेअर नेसेसरी लेजर्स. जर्नल एंट्री विचारलं, लेजरही बनवायला लावले होते आणि ट्रायल बॅलन्सही सांगितलं आहे. करूया आपण जर्नल एंट्री तर स्टार्ट केले. त्यानंतर नंबर सेकंड एंट्री 10 जानेवारीची. ड्रीव फ्रॉम बँक 20,000 फॉर ऑफिस यूजसाठी जे पैसे काढलेत कॅश अकाउंट डेबिट टू बँक. आणि 6,000 पर्सनल यूजसाठी तर काय, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे एकदा मी एंट्री करतो, समजतंय का. बघा, जे ऑफिस यूजसाठी काढले ते कॅश कम्स इन टू बिझनेस,
कैश अकाउंट डेबिट 20,000 जे पर्सनल कामासाठी काढले ते ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट प्रोप्रायटरी इज रिसीवर आणि बँक इज गिवर बँकेमधून पैसे गेले टू बँक अकाउंट 26,000 समजले एंट्री सगळ्यांना ऑफिस यूजसाठी काढले ते कॅशला डेबिट होणार पर्सनलसाठी घेतले ते ड्रॉइंग्सला डेबिट होणार आणि बँक गिवर आहे बँकेतून टोटल क्रेडिट होणार बीइंग त्यांचंच वर्डिंग वापरू आपण ड्यू कॅश फ्रॉम बँक अरे सॉरी इथं हे आय नाव दिलं आहे ना त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र केलं पाहिजे त्यांनी नाव सांगितलं आहे आपल्याला बँकेचं बँक ऑफ महाराष्ट्र आता माझं थोडंसं बाहेर गेलं ड्रीव कॅश फ्रॉम बँक फॉर ऑफिस अँड पर्सनल यूज त्यांनी काय वर्डिंग वापरले सेल्फ यूज ऑफिस अँड सेल्फ यूज सेल्फ म्हणजे स्वतःच्या कामासाठी काढले समजली जर्नल एंट्री नेक्स्ट बघा गुड्स रिटर्न गुड्स टू ऋषी ऋषीला माल परत केला मग ऋषीकडून घेतला होता तो परचेस होता परचेस केलेला माल परत केला म्हणजे परचेस रिटर्न ऋषी इज रिसिवर ऋषीज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट अमाउंट 2,000 सदम्यामधून बाहेर आले का नाही तुम्ही अजून बाहेर या तरी लय प्रेमाने मारले बीइंग गुड्स रिटर्न टू ऋषी ओके चला नेक्स्ट चिल्लर आहे पुढचा कॅश परचेस 14,000 बोला परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 19 14,000 अमाऊंट आहे ना 14,000 बीइंग परचेज गुड्स फॉर कॅश बीइंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश आपापसामध्ये बोलू नका रे बीइंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश त्यानंतर आय थिंक कॅश सेल्स आहे कॅश सेल्स 20,000 काय जनरल एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 22 नंबर कोण आवाज येतो रे बोलू नका कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अमाऊंट किती आहे 20,000 बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश ओके बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश त्यानंतर काय होतं डिपॉझिटेड इन टू बँक बँकेमध्ये 16,000 डिपॉझिट केले सांगा एंट्री टू कॅश अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र बँक इज रिसिवर बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किती अमाऊंट आहे 16,000 बीइंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक त्यानंतर हां लास्ट एंट्री समजली का तुम्हाला आपल्या वतीने इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक कलेक्ट म्हणजे गोळा केला जमा करणे बँकेने 7,000 आपल्या वतीने व्याज जमा केलं म्हणजे हे पैसे आपलेच होते इंटरेस्टचे फक्त आता तुम्हाला बहुतेक आय थिंक इकॉनॉमिक्समध्ये होतं अगोदर आता नाही आहे तुम्हाला बँक काय करते तुम्ही जर बँकेला इंटरेस्ट इन्स्ट्रक्शन दिलं आहे की मला हे पेमेंट मिळणार आहे स्पेसिफिक व्यक्तीकडून तर बँक तुमच्या वतीने ते पैसे जमा पण करते बँकेचं काम आहे बँक त्याच्याबद्दल त्यांची फीज चार्ज करणार काय चार्जेस असतील ते घेणार आता तुम्हाला व्याज मिळणार होतं ते बँकेने परस्पर स्वतःच कलेक्ट केलं म्हणजे पैसे कुठं येणार आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटमध्ये येणार आणि कशाचे पैसे आले इंटरेस्टचे म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट अशी एंट्री होईल बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट
किती अमाउंट आहे? 7000 बीइंग इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक ऑन आवर बिहाफ. ओके, जनरल एंट्री समजली. लेजर चालू करू आपण आता. आता लेजरमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट त्यांनी काय केले, आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. सिंपल आहे, काय अवघड नाही आहे. त्यांनी कुठले लेजर सांगितलेत आपल्याला एकदा बघा. डेबिटवाले जे आहेत, कॅश अकाउंट, परचेस अकाउंट आणि बँक ऑफ महाराष्ट्र, आपण हे सिक्वेन्सनेच जाऊ. कॅश अकाउंट, आता कॅशची एंट्री किती आहेत त्यानुसार बघा कॅश अकाउंटला किती जागा लागणार आहे. मी एक अंदाजे ठेवतो जागा. त्यानंतर कॅशनंतर कुठलं अकाउंट आहे? परचेस अकाउंट. त्यानंतर कुठलं लेजर आहे? बँक ऑफ महाराष्ट्र आहे ना. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बरेच ट्रान्झॅक्शन्स आहेत, तुम्ही डायरेक्ट बँक ऑफ महाराष्ट्र खाली बनवतो. आणखी कुठले लेजर आहेत क्रेडिटला? क्रेडिटचे लेजर सांगा. करन्स कॅपिटल अकाउंट. काय झालं? ए शांत बसा. हे असं मध्ये बोलू नका रे तुम्ही. मी तुम्हाला जरी झापलं नाही ना तरी ते तुम्ही बडबड केली की माझ्या डोक्यात तिकडं चालू असतं, त्याच्यामुळे बोलत नका. जाऊ मध्ये शिकवतो. डिस्टर्ब होतं मला शिकवताना बोलल्यावरती. त्यानंतर बोला कुठले सेल्स. आणखी सांगा कुठलं आहे? संपले. आता आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये कुठले नवीन लेजर आले बघा, ते पण बनवावे लागतील आपल्याला. आपल्याकडे कुठले अकाउंट आहेत आणि कुठलं नाही आहे बघा एकदा. परचेस आणि ऋषी. ऋषीचा अकाउंट नाही आपल्याकडं. ऋषीचा अकाउंट एक बनवावा लागणार आपल्याला. ऋषीचा अकाउंट. ओके, त्यानंतर सांगता येईल कुठलं आहे. परचेस नाही का अगोदर? परचेस रिटर्न. ओके,
तुम्ही म्हणायला नको आम्हाला पूर्ण बनवायला लावतो आणि स्वतः एकच लेजरचं लिहितो, त्यामुळे मी पूर्ण लिहितोय. बोला त्यानंतर आणखी काय? ड्रॉइंग्स अकाउंट. ओके आणखी कुठलं आहे? इंटरेस्ट रिसिव्ह लास्ट आहे ना. ओके चला, आता स्टार्टिंगला त्यांनी आपल्याला जे बॅलन्सेस दिलेले आहेत ते बॅलन्सेस कसे घेणार आपण? तर ज्याला डेबिट बॅलन्स आहे त्याचा बॅलन्स डेबिटला ब्रॉट डाऊन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलं आहे? कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंटला 60,000 डेबिट बॅलन्स, याचा अर्थ डेबिटला ब्रॉट डाऊन. कुठल्या डेटला? 1 जानेवारी 2018. मग आता कॅश अकाउंटमध्ये जायचं 2018 जानेवारी 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यांनी दिलेला जो बॅलन्स आहे ओपनिंग, तो बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. किती रुपये? 60,000. त्यानंतर कुणाला बॅलन्स आहे डेबिट सांगा? परचेसला. परचेसचं आहे सेम तसंच, डेबिट बॅलन्स आहे त्यामुळे मी डेबिटला ब्रॉट डाऊन करतो आहे. 80. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र. ओके टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹1,00,000. आता क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्सचा अर्थ क्रेडिटला ब्रॉट डाऊन. कोणाकोणाला क्रेडिट बॅलन्स आहे? करन्स कॅपिटल 2018 जानेवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिटला बाय, डेबिटला 2. किती रुपये? 1,00,000. 2,00,000. ओके बोला. 2018 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट किती आहे? 14,000. 14,40. नेक्स्ट संपलं. ओके चला, आता आपले जर्नल एंट्री. ओपनिंग बॅलन्स कसे घ्यायचे कळलं का? ज्याला डेबिट बॅलन्स आहे तो डेबिटला, लक्ष दे, ज्याला डेबिट बॅलन्स आहे तो डेबिटला ब्रॉट डाऊन आणि ज्याला क्रेडिट बॅलन्स आहे तो क्रेडिटला ब्रॉट डाऊन. झालं, एक दुर्दैवी घटना होती ती होऊन गेली. आता लक्ष द्या, पहिली जर्नल एंट्री आहे परचेस अकाउंट डेबिट टू ऋषीज अकाउंट. मग परचेसच्या डेबिटला जायचं. परचेस अकाउंटच्या डेबिटला जानेवारी 5. ॲक्च्युली हे खाली पाहिजे होतं बरं का, इथं टू ऋषीज अकाउंट. अमाऊंट बोला. 10,000 बोलू नका रे. आणि सेकंड इफेक्ट ऋषीच्या क्रेडिटला. ऋषी अकाउंट कुठं बनवलं आपण? हां, ऋषी अकाउंटच्या क्रेडिटला 2018 जानेवारी 5 बाय बोला कुठला अकाउंट? ज्यांना समजत नाही कसं करायचं, आपण परचेस अकाउंट डेबिट टू ऋषीज अकाउंट अशी एंट्री होती. परचेसच्या डेबिटला गेलो आणि ऑपोजिट अकाउंट कुठला? ऋषी. आता ऋषीला क्रेडिट आहे, मग ऋषीच्या क्रेडिटला गेलो आणि ऑपोजिट अकाउंट कुठलं? बाय परचेस. म्हणून इथे लिहिणार बाय परचेस अकाउंट 10,000. त्यानंतर नेक्स्ट जर्नल एंट्री आपली काय? कॅश अकाउंट डेबिट ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक ऑफ महाराष्ट्र. इथं गोंधळायचं नाही, किती डेबिट असू द्या, आपण ज्याचं की पोस्टिंग करतोय तेवढंच बघायचं. कॅश अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि ऑपोजिट अकाउंट कुठलं आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. अमाऊंट घ्यायची फक्त कॅश अकाउंटवाले 20,000. ठीक आहे, मग कॅशच्या डेबिटला डेट काय आहे? 10th टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट.
20,000 ओके, एक डेबिटवाला झाला, बोला हाँ। नहीं 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 हा तुझा कुठला ॲक्च्युली कुठल्या महिन्यातून आला आहे, डिसेंबरमधून आला आहे, त्यांनी तुला ओपनिंगच तारीख दिली ना, 1 जानेवारीच दिली ना, आलं का लक्षात? म्हणजे डिसेंबरचे बॅलन्सेस 1 जानेवारीला ब्रॉड डाऊन झालेले आहेत ते, आणि हा आपल्याला जानेवारी महिना दिला आहे, आलं लक्षात? आता तू ज्या वेळेला क्लोज करशील त्यावेळेला मग 1 फेब्रुवारीला ब्रॉड डाऊन परत पुढच्या महिन्यात, ठीक आहे? बँक ऑफ कॅश अकाउंट डेबिट केलं, ड्रॉइंगचं अकाउंट डेबिट होतं, मग ड्रॉइंगच्या डेबिटला जायचं, आणि ऑपोजिट अकाउंट कुठलं? बँक ऑफ महाराष्ट्र, अमाऊंट किती घ्यायची? 6,000 2018 January 10th ना, टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, ओके, डेबिटवाले दोन केले, आता बँक ऑफ महाराष्ट्रला क्रेडिट आहे, आणि क्रेडिटच्या ऑपोजिट दोन अकाउंट्स आहेत, एक आहे कॅश आणि एक आहे ड्रॉइंग्स, मग दोन्ही घ्यायचे, बाय कॅश अकाउंट आणि बाय ड्रॉइंग्स अकाउंट, बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्रेडिटला गेलो, 2018 January 10th बाय कॅश अकाउंट 20,000 आणि बाय ड्रॉइंग्स अकाउंट 6,000. कंबाईन एंट्रीचे पोस्टिंग कशी करायची कळालं का? ओके, त्यानंतर ऋषीचं अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, ऋषीला डेबिट आहे, ऋषी अकाउंटच्या डेबिटला जायचं, आणि ऑपोजिट अकाउंट कुठलं आहे? परचेस रिटर्न अकाउंट. डेट सांगा मला, 17 ऋषीचं अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट 2,000 अमाऊंट आहे का? ओके, आणि परचेस रिटर्नला क्रेडिट, मग परचेस रिटर्नच्या क्रेडिटला जायचं, बाय ऋषीज अकाउंट, टू थाउजंड. त्यानंतर समोर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, मग परचेसच्या डेबिटला जायचं, टू कॅश अकाउंट, किती तारीख आहे? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अमाऊंट किती आहे? 14,000 रुपये, ओके, आणि कॅशच्या क्रेडिटला जाऊन बाय परचेस अकाउंट 2018 January किती होतं? 19 बाय परचेस अकाउंट 14,000. त्यानंतर पुढं कॅश सेल्स आहे का? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, मग कॅशच्या डेबिटला टू सेल्स, किती अमाऊंट, डेट किती आहे? 22 टू सेल्स अकाउंट, अमाऊंट किती आणि 22,000, फक्त 20,000 आहे का? ठीक आहे, आता काय मारताय का, एवढं वरडतंय कशाला? 20,000 ओके, आणि सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश 22 बाय कॅश अकाउंट 20,000 ओके. नेक्स्ट जर्नल एंट्री सांगा मला काय आहे. बँक ऑफ महाराष्ट्र टू कॅश आहे ना, मग बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिटला डेट किती आहे? 26 बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अमाऊंट किती आहे? 16,000, आणि कॅशच्या क्रेडिटला काय लिहिलं पाहिजे? बाय बँक ऑफ महाराष्ट्र, डेट 26 बाय बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, अमाऊंट किती होती? 16,000 रुपये, ओके. त्यानंतरची पुढची जर्नल एंट्री काय आहे? ते इंटरेस्ट कलेक्टेड आहे ना, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, मग बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिटला टू इंटरेस्ट रिसिव्ड, अमाऊंट डेट सांगा. 28 टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, सॉरी, 28 टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, आणि इंटरेस्ट रिसिव्डच्या क्रेडिटला बाय बँक ऑफ महाराष्ट्र
2018 जानेवारी 28 बाय बैंक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 7th. समजलं? जर्नल एंट्री पोस्टिंग समजलं? आता क्लोज करायचे आहेत आपल्याला लेजर. तुम्ही कॉपी करू नका, अगोदर समजून घ्या. ओके, आता कसं कॉपी कसं क्लोज करणार? अगोदर कॅश अकाउंट बघा. कॅशला डेबिट किती होते? 60 आणि 20 80 80 आणि 20 1,00,000 रुपये डेबिटला झाले. 1,00,000 रुपये आणि क्रेडिटची टोटल किती होती आहे? 30,000 रुपये. 14 आणि 16 30. आता शॉर्टकट शिकून घ्या. 10 आणि 10 20 आणि 6 आणि 4 10 20 आणि 10 30 30,000 रुपये क्रेडिटला आहे आणि डेबिट 1,00,000 आहे. म्हणजे मोठी साईड कुठला बॅलन्स आहे? हा डेबिट आहे का क्रेडिट आहे? डेबिट बॅलन्स. जी साईड मोठी तो बॅलन्स. म्हणजे कसं करणार? दोन्हीकडं मोठी टोटल आणि जिकडं कमी आहे साईड तिकडं कॅरीड डाऊन. म्हणजे जानेवारी 31 क्लोज होईल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कितीचा बॅलन्स राहिला? 70,000 रुपये 70,000. आता तो पुढच्या दिवशी ब्रॉट डाऊन. जानेवारी नंतरचा पुढचा दिवस कुठला? फेब्रुवारी 1. 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 70,000. ओके, आता परचेस अकाउंट. परचेसमध्ये बघा, डेबिटलाच फक्त अमाऊंट आहेत, क्रेडिटला काहीच नाही आहे. किती टोटल होती बघा? 80 आणि 10 90 90 आणि 10 1,00,000 आणि वरती 4,000 1,04,000. आता क्लोजिंग करताना आपल्याला डेट टाकायला लागणार पूर्ण. 2018 जानेवारी 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन सी डी 1,04,000 रुपये टोटल बॅलन्स कॅरीड डाऊन आहे आणि तोच पुढच्या दिवशी ब्रॉट डाऊन फेब्रुवारी 1 1,04,000. ठीक आहे, समोर. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचं बघा. सतरा कसं आहे की हे 20-26 तारखेची अमाऊंट 16 आहे का 10 आहे बघा? 16 आय थिंक 16,000 आहे. 16 आणि 7 23 23 आणि 1,00,000 1,23,000 आणि इकडं 26,000 आहेत. आता मी कशी मायनस करणार आहे बघा. मी काय करतो, 23 मधून 26 मायनस करायचे. 23 मधून 23 गेले म्हणजे राहिले 1,00,000 रुपये. 1,00,000 मधून वरती किती राहिले आता 26 मधले? 3,000. 1,00,000तून 3,000 गेले 97,000 रुपये अशी टोटल करायची. 1,23,000 1,23,000 जानेवारी 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 97,000 97,000 रुपये आणि फेब्रुवारी 1. तुमचे एक लक्षात आलं का? तुम्हाला जर कॅल्क्युलेशन फास्ट नाही जमलं तर किती लेजर बनवायचे ते तुम्ही जर टोटलमध्येच अडकले तर कधी होणार कम्प्लीट तुमचं? त्यामुळं कॅल्क्युलेशनही फास्ट जमलं पाहिजे. त्यानंतर करंटचं अकाउंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुवमेंट काहीच नाही आहे, म्हणजे काहीच ट्रान्झॅक्शन नाही आहे. मग डायरेक्ट तसंच ॲज इट इज क्लोज करायचं, जेवढं ओपनिंग तेवढंच क्लोजिंग. 2,00,000 रुपीज दोन्ही साईडला डेबिटला कॅरीड डाऊन होईल 2018 जानेवारी 31. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन रुपीज 2,00,000 आणि दुसऱ्या दिवशी कॅरीड डाऊन डेबिटला आहे म्हणजे ब्रॉट डाऊन क्रेडिटला होणार फेब्रुवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 2,00,000. त्यानंतर सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट क्लोज केल्यानंतर जर बघितलं तर क्रेडिटला अमाऊंट आहेत फक्त, डेबिटला काही नाही. 60,000 60,000 रुपये म्हणजे सगळ्याचा सगळा कॅरीड डाऊन होणार 2018 जानेवारी 31. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 60,000 आणि ब्रॉट डाऊन क्रेडिटला होईल फेब्रुवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000. ओके, त्यानंतर समोर ऋषीचा अकाउंट जर क्लोज केलं तर क्रेडिटला 10,000 आहेत आणि डेबिटला 2,000 आहे, म्हणजे कितीचा बॅलन्स राहील? 8,000 रुपयाचा बॅलन्स कॅरीड डाऊन होईल 8,000 जानेवारी 31. 2 बॅलन्स कॅरीड डाऊन 8,000
आणि फेब्रुवारी फर्स्टला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000. ओके, त्यानंतर परचेस रिटर्न अकाउंट, फक्त क्रेडिटला अमाऊंट आहे, डेबिटला काही नाही आहे. January 31, 2018. टू बॅलन्स कॅरेट डाऊन 2,000 आणि February 1 ब्रॉट डाऊन 2,000. ड्रॉइंग्स अकाउंटमध्ये सेम तसंच आहे, डेबिटला 6,000 आहे, क्रेडिटला काही नाही. 2018 January 31 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 6,000. ड्रॉइंगचा कुठला बॅलन्स आहे सांगा बरं, डेबिट का क्रेडिट? मी काय सांगितलं तुम्हाला, कसं ओळखणार? जी साईड जास्त तो बॅलन्स, कुठली साईड जास्त आहे? डेबिट, म्हणजे डेबिट बॅलन्स आहे. इंटरेस्ट रिसिव्हडला बघा कुठला बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स, हे समजलं पाहिजे. ट्रायल बॅलन्स बनवण्यासाठी एक कळायला पाहिजे कुठल्या अकाउंटला कुठला बॅलन्स होतो. 7,000 डेबिटला काही नाही. 2018 January 31 February 1 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 7,000. समजलं इथपर्यंत? आता त्यांनी आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवायला लावलाय. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय नाही, हे जे लेजर बनवलेत ना आपण, त्याची लिस्ट बनवायची आहे फक्त. हे बघा, ट्रायल बॅलन्स अजून 31 जानेवारी, 31 जानेवारीचं ट्रायल बॅलन्स हे बनवायला लागला. ट्रायल बॅलन्स म्हणजे काही नाही आहे, त्यांनी जो दिला आहे ना तुम्हाला क्वेश्चनमध्ये, ॲक्च्युली आपण ट्रायल बॅलन्सच आहे बरं का, हाही ट्रायल बॅलन्स आहे, त्यांनी नाव सांगितलं नाही तुम्हाला, सेम असाच असतो ट्रायल बॅलन्स. तर कसं बनवायचं, सिम्पल एकदम. मी होते इकडं फॉर्मॅट बनवलं आहे. हां, हेडिंग टाकणार आपण ट्रायल बॅलन्स, as on 31 January 2018. column ची heading आहे debit balances, amount in rupees, credit balances amount in rupees. आता debit balance कुठला आणि credit balance कुठला हे समजलं पाहिजे तुम्हाला. ज्या अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे तो डेबिटला जाणार, ज्या अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आहे तो क्रेडिटला जाणार. तर आपण वन बाय वन बघू, कॅश अकाउंटला कुठला बॅलन्स आहे? डेबिट, म्हणजे कॅश डेबिटला जाणार. कॅश अकाउंट किती बॅलन्स आहे? 70,000. ही फिगर घ्यायची बरं का, ब्रॉड डाऊनवाली. आणि जरी समजा नाही लक्षात आलं तुमच्या की जी साईड जास्त तो बॅलन्स नाही लक्षात आला, तर ज्या साईडला ब्रॉड डाऊन तो बॅलन्स, कुठल्या साईडला ब्रॉड डाऊन झाला आहे? डेबिटला, म्हणजे डेबिट बॅलन्स आहे. त्यानंतर परचेस अकाउंटला कुठला बॅलन्स आहे बघा, डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे परचेसही डेबिटला जाणार. अमाऊंट आहे 1,04,000. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रला कुठला बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे, डेबिटला ब्रॉड डाऊन झाले, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र 97,000. त्यानंतर कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटला कुठला बॅलन्स आहे? क्रेडिट, मग क्रेडिटला जाणार. करन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला जाणार. ₹2,00,000. त्यानंतर कुठं गेला रे, कॅश लिहिला, बँक ऑफ महाराष्ट्र झालं, करंट कॅपिटल झालं. सेल्स, सेल्स अकाउंटला कुठला बॅलन्स? क्रेडिट बॅलन्स, क्रेडिटला ब्रॉड डाऊन झाले, म्हणजे सेल्स क्रेडिटला जाणार 60,000. त्यानंतर कुठलं लेजर आहे? त्यानंतर आहे ऋषीचं लेजर.
ऋषीला कुठला बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. तुम्ही जर विचार केला तर आपण ऋषीकडून गुड्स परचेस केला आहे, म्हणजे ऋषी रिसिवर आहे का गिवर आहे? गिवर. गिवर पर्सनलचा रूल काय सांगतो? गिवरला काय करायचं? क्रेडिट. म्हणजे लॉजिकली पण बरोबर आहे, ऋषीला क्रेडिट बॅलन्सच असला पाहिजे 8000 म्हणजे 8000 क्रेडिटला जाणार, ऋषीचा अकाउंट 8000. त्यानंतर परचेस रिटर्नला बघा क्रेडिट बॅलन्स आहे आणि ड्रॉइंग्सला डेबिट बॅलन्स आहे. दोन्ही लिहून ठेवू आपण, 2000 आणि 6000, परचेस रिटर्न आणि ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स अकाउंट 6000 रुपये. ओके. त्यानंतर इंटरेस्ट रिसीव्ड लास्ट राहिले. इंटरेस्ट रिसीव्डला कुठला बॅलन्स? क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे क्रेडिटला जाणार बाय इंटरेस्ट रिसीव्ड 7000. क्वेश्चन हे सिंपल आहेत पण काम भरपूर करायचे, त्यामुळं चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता हे आपण काम जे केलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे कसं करणार? हे ॲटोमॅटिक टॅली व्हायला पाहिजे. टॅली म्हणजे दोन्ही साईड सेम यायला पाहिजेत. तर येते का बघूया, 1,60,000, 7×4=11,000 आणि 6×17. थांब 2 मिनटं. 1,60,000, 2,60,000, 2,71,000, 2,77. 68,70,77, 2,77,000 रुपये. हे जर दोन्ही साईड सेम आल्या तर समजायचं आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे, चला कॉपी करा पटकन, जर्नल एंट्रीपासून स्टार्ट करा.